सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर. माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कृषी धोरणावर टीका केली आहे. कांदा आयातीचे धोरण, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात नियोजित कपात आणि त्यामुळे तेलबिया बाजारावर होणारा परिणाम, या अनुषंगाने त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भीती व्यक्त करणारे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकट काळात आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, आयातीवर नियंत्रण ठेवावे आणि कांदा साठवणुकीबाबतचे निर्बंध कमी करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. साठवणुकीवर निर्बंध हे केंद्राने नुकत्याच मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधी निर्णय ठरेल अशी भूमिका गोयल यांना पाठवलेल्या निवेदनात खोत यांनी मांडली आहे. दरम्यान सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकारकडे मदत होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आज मितीला या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलबियाचं उत्पादन देशातला आणि राज्यातला शेतकरी घ्यायला लागलेला आहे. जवळजवळ दरवर्षी 230 लाख मेट्रिक टन खाद्यतेल आपल्याला लागत असतं. त्यापैकी आपण 70 लाखच मेट्रिक टन खाद्यतेल आपल्या देशामध्ये तयार होतं, बाकीचं खाद्यतेल आपण परदेशामधून आयात करत असतो. आणि परदेशातून तेल आयात करणं थांबवायचं असेल, परकीय चलन वाचवायचं असेल, तर या देशातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मविश्वास द्यावा लागेल, मदत करावी लागेल. परंतु केंद्र सरकार त्या उलट काम आज या ठिकाणी करताना दिसत आहे. काही सरकारी बाबूंचं ऐकून परदेशामधून आता खाद्यतेल आणि तेलबिया आयात करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या विचारामध्ये आहे. जे आयात शुल्क पूर्वी खाद्यतेलावरती वाढवलेलं होतं, उदाहरणार्थ सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल या तेलावरती 35% आयात शुल्क आहे आणि रिफाईंड तेल जे आहे त्याच्यावरती 45% आहे आणि पामतेलावरती आयात शुल्क 37% आहे. हे आयात शुल्क कमी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं समजतं. परंतु हे जर आयात शुल्क कमी केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातून खाद्यतेल आपल्या देशामध्ये यायला लागेल आणि इथला तेलबिया उत्पादक हा खऱ्या अर्थानं त्याचं उत्पादन मातीमोल किमतीनं त्याला विकावं लागेल. सरकार काय आधारभूत किमतीनं 100% शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकत नाही. म्हणून माझी केंद्राला विनंती आहे की आपण आयात शुल्क खाद्यतेलावरचं निश्चितपणानं कमी करू नये. जर आपल्या देशामध्ये जर इथल्या शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवायचं असेल, आपली आत्मनिर्भर बनवण्याची जर घोषणा असेल आणि ती खऱ्या अर्थानं जर सक्सेस व्हायची असेल तर निश्चितपणानं सकारात्मक भूमिकेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारनं बघावं आणि कृषी विधेयक शेतकऱ्यांच्यासाठी आपण जर मंजूर केली असतील तर त्या विधेयकाच्या बाहेर जाऊन सरकारनं कोणतीही आताताईपणानं शेतकऱ्यावर अन्याय होईल अशा पद्धतीनं कृती करू नये. अन्यथा या देशातला शेतकरी आत्मनिर्भर बनणार नाही तर आत्महत्या निर्भर शेतकरी या देशातला बनेल. आणि कृपा करून मी सरकारला विनंती करतो की प्लीज तुम्हाला शेतकऱ्याला काय देता येत नसलं तर देऊ नका, पण त्याच्या अन्नामध्ये माती तर. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाचा सामना या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं करत आहे. एका बाजूला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं नुकसान झालं. लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा मार्केटमध्ये विक्रीला येऊ शकला नाही. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळले आणि फार कमी दरामध्ये कांदा उत्पादकाला आपला कांदा विकावा लागला.
आता कुठेतरी कांद्याला 2 पैसे मिळायला सुरुवात झाली आणि लगेच केंद्र सरकारने निर्यात बंदी केली आणि जे व्यापारी असतील साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावरती सुद्धा साठेबाजीच्या नावाखाली कारवाई करायला सुरुवात केली. एका बाजूला या देशामध्ये आपण कृषी विधेयक शेतकऱ्यांच्यासाठी मंजूर केली असा डांगोरा पेटत आहे. आम्ही साठवणुकीवरच्या मर्यादा हटवलेल्या आहेत असं केंद्र सरकार एका बाजूला सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र या विधेयकांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकार आपली कामाची पद्धत अवलंबित आहे आणि त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वरती आज झालेला आपल्याला दिसून येतो. आत्मनिर्भर भारत जर बनवायचा असेल आणि शेतकऱ्याला जर त्याच्या पायामध्ये परत बेड्या अडकवून त्याला शर्यतीमध्ये पळ म्हणून जर तुम्ही सांगणार असाल तर हा देश आत्मनिर्भर शेतकऱ्याच्या बाबतीत तर निश्चितपणानं होऊ शकत नाही. आणि म्हणून या देशाचे उपभोक्ता मंत्री आदरणीय पियुषजी गोयलजी यांना मी रयत क्रांती संघटनेच्या वतीने एक पत्र पाठवलेलं आहे. निश्चितपणाने त्यांनी त्या पत्राच्या बाबतीमध्ये थोडं सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर विटा.